कुंभ राशी। वैवाहिक जीवन आनंदी राहील। महिन्याच्या मध्यात तुम्ही जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाल। मुलांशी संबंधित काही समस्यांमुळे चिंतेत राहाल। आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील। महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि अभ्यासात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो। विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते। कामाच्या ठिकाणी जाणूनबुजून किंवा नकळत काही चूक किंवा निष्काळजीपणामुळे बॉसच्या रागाला सामोरे जावे लागेल। तुमचे उत्पन्न वाढेल आणि या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील। नवीन एखादी वस्तू खरेदी कराल। प्रेम संबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ राहणार आहे। विरोधकांकडून येणारे सर्व अडथळे दूर होतील। राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते। विवाह इच्छुकांनी पूर्व व उत्तरेकडून आलेली स्थळे पाहावीत। या महिन्यात तुम्हाला नारंगी, पिवळा आणि काळा या शुभ रंगांचा वापर करायचा आहे। मीन राशी। कुटुंबात जोडीदारासोबत काही विषयावर मतभेद होऊ शकतात। वाद न करता मतभेद संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा। मुलांच्या आरोग्याबाबत विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे। विद्यार्थ्यांसाठी अभ्यास महत्वाचा ठरेल। एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते। तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल। व्यवसायात नवीन व्यवहार काळजीपूर्वक कागदपत्रे पाहूनच करावेत, नाहीतर नुकसान होऊ शकते। आरोग्याच्या तक्रारी वाढतील। काही जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे। वाहन सावकाश व जपून चालवावे। लांबचे प्रवास शक्यतो टाळावेत। कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, त्यामुळे घर व नोकरी यामध्ये संतुलन राखणे थोडेसे अवघडच जाईल। धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल, यामुळे वादाचे प्रसंग घडू शकतात, त्यापासून सावध राहावे। विवाह इच्छुकांनी आजोळकडील नातेवाईकांकडून आलेली स्थळे पाहावीत। या महिन्यात तुम्हाला हिरवा, जांभळा आणि निळा या शुभ रंगांचा वापर करायचा आहे।